विभागातील योगिनस फ्लोअर मिल येथे 10 टाकी असता या ठिकाणी सोयाबीन बियाणे प्रक्रिया व पॅकिंग अनधिकृत सुरू असल्याची माहिती कृषी विभागाला प्राप्त झाली आहे. यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी बियाणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यात तपासणी अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये योगिनस फ्लोअर मिलचा कुठलाही संबंध नसल्याचं स्पष्ट झालंय. खामगाव शहरातील गोपानगर विभागातील योगीराज फ्लोअर मिल येथे छापा मारला असता या ठिकाणी सोयाबीन बियाणे प्रक्रिया व पॅकिंग अनधिकृत सुरू असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी सोयाबीन बियाणे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यांची तपासणी अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये योगीराज फ्लोअर मिल यांचा त्यांच्याशी कुठलाही संबंध नसल्याचं निष्पन्न झालं आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी गिरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की गोपानगर येथे सुरू असलेल्या योगीराज फ्लोअर प्रोसेसिंग प्लांटवर कृषी विभागाची चौकशी झाली असता तिथे सुरू असलेल्या सचिन वराळे यांच्या PSM ऍग्री सोल्युशन चिखली येथील कंपनी असून रजिस्टर आहे. या व्यतिरिक्त योगीराज फ्लोअर मिलचा कुठलाही संबंध नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे. MDTV साठी पुरुषोत्तम कोसकर, बुलढाणा प्रतिनिधी. सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका.